नमस्कार, मी संगीता, संगीताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण अतिशय सोपी पटकन होणारी शाबुदाण्याची खीर कशी करायची ते पाहणार आहोत. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य पाहू. शाबुदाण्याची खीर करण्यासाठी मी एक वाटी भिजवलेला शाबू घेतला आहे. बारीक केलेला गूळ अर्धा वाटी किंवा चवीनुसार तुम्ही गूळ येथे घेऊ शकता. दूध 3 ते 4 वाटी, पाणी 2.5 वाटी, वेलची पावडर 1/2 चमचा, चिमटभर मीठ, थोडे ड्रायफ्रूटचे तुकडे, हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, 1 चमचा तूप. आता आपण व्हिडिओ स्टार्ट करू. 1 वाटी भिजवलेला शाबू मी येथे घेतला आहे. शाबू स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून नंतर त्यामध्ये थोडेसे पाणी ठेवून त्याला 8 ते 10 तास मी भिजत ठेवले होते, त्यामुळे तो छान भिजला आहे. तुम्ही येथे बघू शकता, मस्त असा हा शाबू भिजला आहे, एकदम मऊ असा हा झाला आहे. आता आपण खीर करण्यास घेऊ. खीर करण्यासाठी मी गॅसवर एक भांडे ठेवले आहे, त्यामध्ये 2.5 वाटी पाणी घेऊ. यावर झाकण ठेवून आपण उकळी काढून घ्यायची आहे. झाकण ठेवल्यामुळे पाण्याला उकळी पटकन येते. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता यामध्ये भिजवलेला शाबू घालू. व गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून याला 5 मिनिट शिजवून घ्यायचे आहे. शाबू आता शिजत आहे. शाबू ट्रान्सपरंट झाला की तो छान शिजला असे समजावे. तुम्ही येथे बघू शकता, शाबू हा ट्रान्सपरंट दिसत आहे, म्हणजे तो शिजला आहे. आता यामध्ये दूध घालू. दूध घातल्यानंतर सुद्धा आपण याला पुन्हा 5 मिनिट शिजवून घ्यायचे आहे. किंवा सुरुवातीला शाबू पाण्यामध्ये न शिजवता डायरेक्ट तुम्ही दूध घालून शाबू शिजवून घेतले तरीही चालेल. ही खीर करायला खूप सोपी आहे, तसेच ती पटकन देखील होते. दुधाला छान उकळी आलेली आहे. तुम्ही ही खीर उपवासासाठी सुद्धा खाऊ शकता. खीर आता शिजत आहे, तोपर्यंत आपण जे ड्रायफ्रूट्स आपण यामध्ये घालणार आहेत ते थोडे तुपामध्ये फ्राय करून घेऊ. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता, हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. ड्रायफ्रूट्स तुम्ही तांबूस रंगावर फ्राय करून घ्यायचे आहेत. 5 मिनिट खीर आपली छान शिजवून मी घेतलेली आहे. आता गॅस मी बंद करते. गॅस बंद केल्यानंतर आता आपण यामध्ये जे आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते घालू. ड्रायफ्रूट्स तळून घेतल्यामुळे ते क्रंची होतात व खिरीमध्ये खूप छान लागतात. तसेच थोडीशी वेलची पावडर टाकू. वेलची पावडर टाकल्यानंतर मस्त असा वास सुटला आहे. आता आपण यामध्ये साखरेऐवजी गूळ पावडर घालणार आहोत. गूळ शक्यतो खिसून किंवा बारीक करून घालायचा, म्हणजे तो पटकन विरघळतो. गूळ घातल्यानंतर पुन्हा खीर उकळायची नाही, नाहीतर दूध फाटते. सर्वात शेवटी आपण खिरीमध्ये चिमटभर मीठ टाकायचे, म्हणजे खिरीला खूप छान चव येते. मस्त अशी ही खीर झालेली आहे. आता ही खीर मी सर्व करते. जर तुम्हाला गरम गरम खीर खायची असेल तर गूळ घालण्याआधी खीर गरम करायची व नंतर त्या खिरीमध्ये गूळ घालून व्यवस्थित मिक्स करून तुम्ही ही खीर सर्व करू शकता. फ्रीजमध्ये ठेवून थंड करून ही खीर खाल्ली तरीही चालेल, खूप मस्त लागते. तुम्ही येथे बघू शकता, याची कन्सिस्टन्सी खूप घट्ट अशी खीर बनवायची नाही, कारण थंड झाल्यानंतर ती थोडी दाटसर होते किंवा घट्ट होते.
खीर शिजल्यानंतर सर्वात शेवटी आपण यामध्ये गूळ पावडर घालायची किंवा बारीक केलेला गूळ यामध्ये घालायचा, म्हणजे दूध फाटत नाही, एकसारखी अशी ही खीर होते। अशी ही शाबूची खीर तयार आहे। उपासाला सुद्धा ही खीर तुम्ही खाऊ शकता किंवा इतर वेळी देखील तुम्ही ही खीर करू शकता। गूळ घातल्यामुळे याची पौष्टिकता वाढते व चवीला देखील ही खीर खूप मस्त लागते। यापूर्वी मी शाबुदाण्याची खिचडी ही रेसिपीसुद्धा शेअर केली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। ती रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू लवकरच अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत टेस्टी खा व हेल्दी रहा।